खेती तथा खेती से संबंधित संपूर्ण जानकारी के लिए अभी एग्रोस्टार एग्री डॉक्टर ऐप डाउनलोड करें और खेती से जुड़े रोचक विषयों पर वीडियो देखने के लिए हमारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कीजिए। शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला एग्री डॉक्टर तेजस कोल्ली। मित्रांनो, आजच्या कृषी ज्ञानामध्ये आपण पाहणार आहोत मिरची पिकातील भुरी रोगाच्या नियंत्रणाविषयीची माहिती। साधारणपणे फुलोरा अवस्थेपासून पुढे मिरची पिकावर मिरचीच्या पानांवर पांढऱ्या रंगाची पावडर किंवा बुरशी ही समस्या जाणवते, यालाच भुरी असे म्हणतात। आणि जे वातावरण ज्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी किंवा थंड हवामान असेल तर याची समस्या निश्चितच जास्त जाणवते। मित्रांनो, या रोगामुळे किंवा या बुरशीमुळे मिरची पिकाचे अन्न निर्मिती प्रक्रिया कमी होऊन उत्पादनात घट होते आणि खालची पाने ही पिवळी पडून गळण्यास सुरुवात होते। जर याचे नियंत्रण वेळीच केले नाही तर मिरचीच्या फुलधारणा फळधारणेवरही याचा परिणाम होऊन उत्पादनात घट होते। या भुरी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण टेबिकॉनेझाल आणि सल्फर असे संयुक्त बुरशीनाशक जे पॉवर ग्रोचे टेबुल हे 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओतील माहिती आपल्यास आवडल्यास लाईक करा व मिरची उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा आणि ॲग्रोस्टार इंडिया या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।